तुम्हाला एक सांगू इच्छितो, पुढच्या वर्षी तर पाऊस देखील सांगतो सांगायचं का तुम्हाला? सगळ्यासाठी आनंदाची बातमी आहे, पुढच्या वर्षी देखील खूप पाऊस पडणार आहे, काही चिंता करू नका. आणि कोणत्या दिवशी पाऊस येणार आहे ते देखील सांगतो. 8 जूनला पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये. 8 जूनला काही भागामध्ये पाऊस पडेल, 22 जून पासून काय होईल सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडायला सुरुवात होईल. आणि परत काय करा, कॅलेंडर मध्ये गोल करून ठेवा, 27-28 जूनला तुमची सोयाबीनची पेरणी झालेली होईल, म्हणून हे देखील तुम्ही अंदाज लक्षात घ्यायचा. आणि जून मध्ये आणि जुलै मध्ये खूप पाऊस पडणार आहे, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत एक सांगतो, आता जसे तुम्ही स्वेटर घातलेत ना, यावर्षी म्हणलं होतं ना 28 ऑक्टोबरला स्वेटर घालावं लागते, तर पुढच्या वर्षी 26 ऑक्टोबरला स्वेटर घालावं लागते, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच परत एक सांगू इच्छितो, परत अचानक बदल झाले तर परत एकदा मेसेज दिला जाईल, पण माझ्या शेतकऱ्याचं मी कदापि नुकसान होऊ देणार नाही. या कार्य काय झालं, आता यापुढे पाऊस कधी येणार कोणाला विचारत जाऊ नका. काय झालं, पावसाळा 4 महिने, हिवाळा 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. दरवर्षी पाऊस कधी येतो, 7 जूनला येतो. आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 5-6 वर्षामध्ये काय झालं, पाऊस 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, आणि उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. मग आपल्याकडे 7 जूनला पाऊस येतो ना, मग 22 दिवस पुढे सरकला म्हणजे 22 मध्ये 7 मिसळा. मग दरवर्षी म्हणजे आता यावर्षीच नाही, दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार सोयाबीनची, घरी कॅलेंडर मध्ये लक्षातच राहू द्यायचं. 27-28 जूनला दरवर्षी तुमची पेरणी होणार, हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवून द्यायचं, ते कारण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 27-28 जूनला जर एखाद्या शेतकरी त्या पेरणीतून वंचित राहिले, परत नाराज होऊ नका, कोणाला विचारू नका. परत पाऊस कधी येणार सांगतो, 10 जुलै ते 15 जुलैला काय करा, घरी कॅलेंडर मध्ये असं गोल करून ठेवा, 10, 11, 12, 13, 14, 15 ही अशी तारीख आहे 1998 पासून वही मध्ये लिहून ठेवलेले. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात सगळीकडे पाऊस पडतो, आणि सगळ्याची राहिलेल्या सायलेजी ते विकून टाकतो, म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख 10 जुलै ते 15 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत एक तारीख सांगतो, 18 जुलै आणि 19 जुलै या 2 दिवशी महाराष्ट्रामध्ये 80% गावामध्ये पाऊस पडतो, म्हणून ही एक तारीख लक्षात ठेवा. परत एक अनेक पाऊस येण्याची तारीख सांगतो, 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये 80% गावामध्ये पाऊस पडतो, म्हणून ही एक तारीख लक्षात ठेवायची. म्हणून हे झालं पावसा.